मित्रांनो नमस्कार पावसाळा म्हटलं की सर्वांना आनंद होतो आणि एक जूनला दरवर्षी पाऊस चालू होतो परंतु मानवाच्या पर्यावरणामधील हस्तक्षेपामुळे गेल्या काही वर्षामध्ये पावसाची सुरुवात ही अनियमित होते आता हेच पाहणं एप्रिल महिन्यामध्ये अवकाळी पाऊस ज्यावेळेस पडला त्यावेळेस काही पक्षांनी आपली घरटी बनवायला सुरुवात केली होती एप्रिल महिन्यानंतर मे महिना आला मे नंतर जून चालू झाला आज जवळपास चौदा जून आहे तरी देखील कोकणामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये दमदार अशा पावसाची सुरुवात झालेली नाही आहे काही पक्षी पावसाची वाट पाहतायत काही पक्षी पाऊस येण्याचा संकेतांक देत आहेत परंतु निसर्गामध्ये काही पक्ष्यांना समजतं का की पाऊस उशिरा येणार आहे तर मी अनुभवलेले चार पक्षी आणि चार पक्ष्यांचे सांकेतांक तुमच्यासमोर मी मांडणार आहे पहिला पक्षी आहे व्हाईट थ्रोटेड किंगफिशर पांढऱ्या छातीचा धिवर या पक्षाच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं झालं तर एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धामध्ये सव्वीस सत्तावीस तारखेला मी शाळेत जात असताना एका रस्त्याच्या कडेला हे मेल आणि फिमेल नेस्टिंग बनवत होते घरटं बीळ तयार करत होते त्यानंतर आता जूनमध्ये मी ज्यावेळेस शाळेच्या बा बाजूने चाललो होतो किंवा शाळेकडे चाललो होतो त्यावेळेस तिथे ते पक्षी मला दिसून आले नाहीत म्हणजे त्यांची नेस्टिंग ही तिथेच त्यांनी थांबवली दुसरा पक्षी ओरिएंटल ड्रॉफ किंगफिशर तिबोटी खांड्या तिबोटी खांड्याचं अद्यापही कोकणामध्ये आगमन झालेलं नाही आहे म्हणजे मी माझ्या परिसरातलं सांगतोय आणि माझ्या निरीक्षणावरून सांगतोय तिबोटी बरोबर मेच्या एंडिंगला आणि जूनच्या सुरुवातीला एक दोन तारखेला माझ्या परिसरामध्ये दाखल होतो अद्यापही तो पक्षी इथे आलेला नाही आहे मित्रांनो तिसरा पक्षी म्हणजे ब्लॅक नेपड मोनॉज त्याला आपण जांभळी लिटकुरी असं म्हणतो हा पक्षी माझ्या या आसपासच्या परिसरामध्ये करवंदीच्या जाळीला किंवा छोट्या छोट्या दोन वेलींना आपलं घरटं बनवतो अद्यापही त्याने त्या पक्षाने घरटं बनवलेलं नाही आहे आणि चौथा पक्षी म्हणजे ऑरेंज हिडेड थ्रश त्याला नारंगी कस्तूर असे आपण म्हणतो त्याही पक्ष्यांची रेलचेल जास्त दिसत नाही आहे घरटी बांधल्याचं मला कुठेही निरीक्षणास आलेलं नाही मित्रांनो खरंच हे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षांना निसर्गाचे सांकेतांक माहीत होतात का मानवाने हस्तक्षेप केल्यामुळे निसर्गामध्ये आज एवढा मोठा बदल होतो आहे आणि बदला जंगल, या बदलाला सामोरं फक्त माणूसच जात नाही तर जंगल जंगलातील वेगवेगळे पक्षी प्राणी हे सगळे जातात खरंच या पक्ष्यांना निसर्गाची ही चाहूल लागते म्हणून त्यांनी आपली नेस्टिंग बनवण्यासाठी किंवा आपलं जे घरटं बनवून पिल्लांना जन्म देण्यासाठी थोडासा कालावधी आणखीन घेतलेला आहे याचा अर्थ असा होतो की आणखीन काही पावसाळा थोडासा लांबण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस अनियमित असा पडेल असं माझ्या निरीक्षणाने आणि या माझ्या जंग जंगलातील जंगला पक्षी निरीक्षणाने असं माझा एक स्वतःचा अनुभव किंवा माझं एक निरीक्षण तुमच्यासमोर मांडतो आहे याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माणसांची वेगवेगळी निरीक्षणं असू शकतात भेटूया पुढच्या एखाद्या वी नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद